नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या मराठी चॅनल रियांशी फूड अँड आर्ट मध्ये आज आपण अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी तळलेली मिरची बनवणार आहोत वडापाव समोसा कचोरी ढोकळा तसंच भज्यांसोबत जी तळलेली मिरची आपल्याला मिळते अगदी सेम तशीच मिरची तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता तर तळलेली मिरची बनवण्यासाठी इथं मी अगदी कमी तिखटाच्या पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या खाल्ल्यानंतर आपल्याला जास्त तिखट लागणार नाही तर आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्याला स्वच्छ धुवून पुसून मी घेतलं होतं आणि त्यानंतर याचे देठा आपल्याला काढायची नाही या देथा तसेच ठेवायचे आहेत आणि मिरचीच्या आतमध्ये आपल्याला अशा प्रकारे एक कट द्यायचा आहे जेव्हा आपण या मिरच्या तळतो तेव्हा त्या उडतात तर त्या उडू नये म्हणून आपल्याला या अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत आणि आपण ह्या मिरच्या अशा प्रकारे कट केल्या की त्या आतपर्यंत मस्त असे तळले जातात आणि फार याची छान चव लागते तर सर्व मिरच्यांना आपण अशा प्रकारे कट देऊन घेऊया म्हणजे त्या छान अशा तळल्या जातील तुम्हाला या मिरच्या इतक्या लांब लांब नको असतील तर या मिरचीचे दोन भागसुद्धा तुम्ही करू शकता पण मी या मिरच्या अशाच लांब लांब ठेवते म्हणजे दिसायला फार सुंदर दिसतात तुम्ही या भाकरीसोबतसुद्धा खू खा। खाऊ खा। शकता म्हणजे पिठलं भाकरी आणि अशी तळलेली मिरची फार सुंदर लागते तर आता ह्या सर्व मिरच्या मी अशा प्रकारे त्याला कट देऊन घेतलेल्या आहेत आणि आता गॅसकडे जाऊया तर गॅसवर मी एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये हार्डली दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण ज्या मिरच्या कापून घेतल्या होत्या त्या मिरच्या यामध्ये टाकायच्या आहेत आणि याला आता छान असं तळवून घ्यायचं आहे जेव्हा मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अशा जर तुम्ही मिरच्या अखंड टाकल्या असत्या तर त्या फुटतात आणि उडून अंगावर येऊ शकतं तेल त्यामुळे त्या कट करून घ्यायच्या म्हणजे त्या फुटणार नाहीत आणि मस्त तळल्या जातात तर आता या मिरच्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला पलटत पलटत राहायचं आहे आणि छान असं याला तळून घ्यायचं आहे जस जशा मिरच्या तळायला लागतात तसतसे याचा रंग बदलतो थोडासा पांढरट रंग याला येतो तर अशाच प्रकारे आपण या मिरच्या ज्या आहेत त्या तळून घेऊया तुम्ही बघू शकता मिरचीचा हलका हलका रंग बदलायला लागलेला आहे ला आणि याला जे आपण कट दिला होता त्याचे म्हणजे तोंड जे आहे ते उघडं व्हायला लागलेलं ला आहे आणि मस्त अशा या आतपर्यंत तळल्या जात आहेत सेम पद्धतीने आपण ह्या मिरच्या तळून घेतल्यात आणि यासाठी मला जवळपास दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व मिरच्या छान तळल्या आहेत रंग छान आला आहे आणि क्रिस्पी पण झालेल्या आहेत आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी काढून घेते एका प्लेटमध्ये तर ह्या मिरच्या मी सर्व काढून घेते तुम्ही बघू शकता आपण जितकं तेल टाकलं होतं ते तेल अगदी तसंच आहे या मिरच्या तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलामध्ये या तळलेल्या जातात आणि हे राहिलेल्या तेलामध्ये तुम्ही भाजी वगैरे बनवू शकता आता ह्या मिरच्या तळून तर झालेल्या आहेत पण ह्या तिखट लागतात अशाच मिरच्या खायला इतक्या चांगल्या लागत नाहीत तर आता ह्या मिरच्यावर आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आपण जे मिरची कट करून घेतली होती त्यामध्ये छान असं मीठ मुरलं की ह्या मिरच्या कमी तिखट लागतात आणि चवीला फार सुंदर लागतात आणि त्याचसोबत थोडासा लिंबाचा रस मी यामध्ये टाकणार आहे म्हणजे त्या मस्त अशा आंबट गो आंबट आणि तिखट अशा चव याला येते तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्यावर मी लिंबू टाकून घेतले आणि याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर ह्या तळलेल्या मिरच्या तुम्ही वडापाव समोसा आ, कचोरी किंवा ढोकळ्यासोबत घरच्या घरी बनवून खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद